नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आजच्या रेसिपीजमध्ये मी तुम्हाला अग्री पद्धतीमध्ये चिकनचा रस्सा करून दाखवणार आहे. तर हा रस्सा करण्यासाठी लागणारे साहित्य आहेत, मी ते अर्धा किलो चिकन घेऊन ते व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे, दोन मोठी बटाटी, थोडंसं तेल, 2 ते 3 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळदी पावडर, 2 चम्मच आलं लसूणची पेस्ट, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 मोठा कापलेला कांदा, सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण, चवीप्रमाणे मीठ, 1 चम्मच धने पूड, 1 चम्मच गरम मसाला, 1/2 चम्मच हिंगाची पावडर. तर हा रस्सा करण्यासाठी सर्वप्रथम मी जे चिकन घेतलेलं ते मॅरिनेट करून घेणार आहे. त्यासाठी मी 1/2 किलो चिकनवरती 2 चम्मच आलं लसूणची पेस्ट लावून घेणार आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही ते आलं लसूणच्या पेस्टचा वापर करू शकता. आता हे चिकन मी 10 मिनटे मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून देणार आहे. आणि आता 10 मिनटे झालेली आहेत, हे चिकन माझं पूर्णपणे मॅरिनेट झालेलं आहे. दुसरीकडे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून ते गरम करत ठेवणार आहे. आता हे तेल माझं पूर्णपणे गरम झालेलं आहे, त्यात मी 1/2 चम्मच हिंगाची पावडर टाकलेली आहे आणि लगेच मी ते 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. ह्या लसणाच्या पाकळ्या मी बारीक ठेचून घेतलेल्या आहेत, तुम्ही कापून घेतल्या तरी देखील चालेल. आता त्यात मी 1 मोठा कापलेला कांदा टाकलेला आहे. आता हा कांदा आणि लसूण मी तेलावरती व्यवस्थित असा शिजवून घेणार आहे. जोपर्यंत त्याचा कलर चेंज होणार नाही तोपर्यंत मी ह्याला शिजवणार आहे. आणि आता ह्याचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे, म्हणजे हा माझा कांदा शिजलेला आहे. त्यात मी 1 चम्मच धनेपूड टाकलेली आहे आणि 1 चम्मच हळदी पावडर टाकलेली आहे. आता ही हळदी पावडर मी या तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेते. आणि आता लगेच मी जे चिकन मॅरिनेट केलेलं होतं ते चिकन मी ह्यात घातलेलं आहे. आता हे चिकन मी ह्या हळदीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. सर्वप्रथम मी हे चिकन आहे ते हळदीवरती शिजवून घेणार आहे, जेणेकरून ते खालतून करपलं नाही जावं म्हणून. तुम्ही डायरेक्टली मसाला घालून शिजवलं तरी देखील चालेल. आता त्यात मी 2 मोठी कापलेली बटाटी टाकलेली आहेत आणि ही बटाटी देखील मी या चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि मी आता ह्यावरती झाकण देऊन 20 ते 25 मिनटे ह्याला शिजवून घेणार आहे. झाकणमध्ये मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून जे पाणी आहे ते गरम व्हावं आणि नंतर मी ह्या चिकनमध्ये हे गरम पाणी घातलं जावं म्हणून. आता 20 ते 25 मिनटे झालेली आहेत आणि ह्या चिकनला देखील बऱ्यापैकी पाणी सुटायला लागलेलं आहे. जर तुम्ही मसाला घालून शिजवून घेतलं तर ह्याला व्यवस्थित असं पाणी सुटलं जात नाही, म्हणून शक्य झालं तर पहिलं हळदीवरती हे चिकन शिजवून घ्या. आता हा बटाटा देखील पूर्णपणे माझा शिजलेला आहे. आता त्यात मी 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही ते लाल तिखटचा वापर करा. आता हा मसाला मी ह्या चिकनमध्ये मिक्स करून घेते, जेणेकरून जो मसाला आहे तो संपूर्ण चिकनला व्यवस्थित असा लागला जावा म्हणून. आता मी पुन्हा यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनटे ह्याला शिजवून घेणार आहे. आता 15 ते 20 मिनटे झालेली आहे आणि ह्या चिकनला भरपूर असं पाणी सुटायला लागलेलं आहे. जर तुम्हाला जास्त रस हवा असेल तर तुम्ही थोडं पाणी अजून ॲड केलं तरी देखील चालेल, पण शक्य झालं तर ह्यात फक्त गरम पाणीच ॲड करा. आता मी पुन्हा ह्याला 5 ते 6 मिनटं शिजवून घेणार आहे. शक्य झालं तर पूर्ण हा चिकन एकदम लो फ्लेमवरती शिजवून घ्या. थोडं पाणी आता 5 ते 6 मिनटे झालेली आहेत आणि जे गरम पाणी होतं ते गरम पाणी मी या चिकनमध्ये घातलेलं आहे. आता ह्यात मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आणि मध्ये चिकन थोडंसं हलवून घेत राहा, जेणेकरून ते खालतून करपलं नाही जावं म्हणून. आता मी पुन्हा ह्याला 4 ते 5 मिनटं शिजवून घेणार आहे, पण आता पूर्ण मी ह्याच्यावरती झाकण नाही दिलेलं, अर्धवट असं झाकण दिलेलं होतं. तर 4 ते 5 मिनटानंतर ह्याला छान अशी उकळी आलेली आहे, म्हणजे आता हे माझं चिकन जवळजवळ रेडी झालेलं आहे. त्यात मी आता 1 चम्मच गरम मसाला टाकलेला आहे आणि आता हा गरम मसाला मी एकदम हलक्या हाताने यात मिक्स करून घेते. एकदम जोराने मिक्स नका करून घेऊ, जेणेकरून हे चिकन पूर्ण शिजलेलं आहे
त्याच्याने हे चिकनचे पीस तुटले जाण्याची शक्यता असते. आता त्यात मी सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण टाकलेलं आहे. हे वाटण करण्यासाठी सुकं खोबरं होतं ते मी गॅसवरतीच भाजून घेतलेलं होतं आणि मग त्याच मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. हे वाटण टाकल्यावरती मी ह्याला 2 मिनटं शिजून घेणार आहे. वाटण टाकल्याने ह्याला छान असा घट्टपणा येतो, म्हणून शक्य झालं तर वाटणचा वापर करा. आणि आता हे माझं चिकनचा रस्सा रेडी आहे. यावरती मी थोडीशी कापलेली कोथिंबीर घातलेली आहे. हा चिकनचा रस्सा तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर देखील सर्व करू शकता. तुम्हाला माझी जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.